टीईटी परीक्षेमध्ये निर्दोष सिद्ध होईपर्यंत कोणालाही सेवेत घेणार नाही असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. ते नेमकं काय म्हणाले आहेत आपण बघूया. दोषी आढळलेले होते त्या सगळ्यांना आम्ही डिस्क्वालिफाय केलेले. अनेक मुलं माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचं हे इंटेन्शन नव्हतं, आम्ही काय केलेलं नाही, आम्ही निर्दोष आहोत. निर्दोष आहे की नाही हे कोर्ट ठरवतील, पण जोपर्यंत निर्दोष आहे हे ठरणार नाही तोपर्यंत त्याच्यातल्या एकाही मुलाला, एकाही टीचरला मी पुन्हा सर्व्हिसमध्ये घेणार नाही. कारण शिक्षण हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये एक चुकीची प्रवृत्ती जरी आली तरी शिक्षणाचा सगळा खेळ खंडोबा होऊ शकतो. आणि शिक्षण मंत्री म्हणून मी हे कधीही टॉलरेट करणार नाही. आणि ही सगळी मुलं डिस्क्वालिफाय झालेली आहेत, त्यांना नोकऱ्यांमधून कमी करण्यात येणार आहेत आणि स्ट्रिक्ट ऍक्शन त्यांच्याविरुद्ध घेतली जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.